मंडळी नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं एसमर्जेचे या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आशिषचं तर झालं, आता चला आता आपल्या लग्नाच्या तयारीला लागूया. तर आता बरंच काही काही खरेदी वगैरे करायची असते, तर आता होत राहील, अजून बराच वेळ आहे लग्नासाठी. आणि आता आरोईला घेऊन जायचा प्लॅन आहे, तर आरोईने पण मुंबई पाहिली नाही लहान असताना, माहिती पण तिला आठवतच नसेल. लहान असताना होती मुंबईला, पण तिला काय आठवतच नसेल. गुड मॉर्निंग. ए, जायचं आहे ना आपल्याला मुंबईला, मग चला पटकन तयारी कर. हा, येतेस ना? हा, मग चला पटकन उठा आणि तयारी करा, थंडी वाजते ना. चला. आजीबा पानाचा चबड्या मारून बसले आहे, तोंडात पान आहे ना. चहा प्यायला हो, आंघोळ केली, चहा प्यायला सगळा झाला. आरू, चल उठ. तर मंडळी, कशी तरी धावत पळत आता ट्रेन पकडली आपण, आणि एकदाचा निघालोय. तर आता नाही, लास्ट टाइम बबलू आणि जिकडे वरती बसली होते, तर तिकडेच आता ऋतिका आणि आरोही बसले, दाखवतो मी. तर आता आपली ट्रेन निघाली, पाहू शकता तुम्ही. रत्नागिरी. चला, आता मागच्या वेळी सारखा तुम्हाला थोडा थोडा मध्ये मध्ये प्रवास दाखवत जाईल. रत्नारोही खाली आली आहे, तिला जरा ट्रेन मधली मजा घ्यायची होती म्हणून खाली आली आहे. इथे एक सीट आहे कॉर्नरला. अरू, कसं वाटतंय तुला? हा, कसं बोल, कसं वाटतंय? मस्त. ओके, आता गाडी बोगद्यात गेली आहे आणि आरोईची रिएक्शन पहा. हा, मग आता आरू आरू आता अंधार पडला माहितीये, काळो रात्र झाली. होय. हा, बोगदा आला आईला. आरोईला माहितीये म्हणजे, आरू माहितीये म्हणजे तुला, संपतच नाही ना बोगदा. तू व्हिडिओ पाहिलेला माहितीये? तो व्हिडिओ पाहिला, तो गंप्यात आला होता माहितीये. हा ना, खूप मोठा आहे ना. हा, तुला काय खायचं आहे, जेवायचं आहे? काय मगाशी काय खाल्लंस तू? समोसा. आता परत काय येईल तेव्हा खाऊया. हा काय, तर आता आवाज कमी येत असेल आरोईचा, कारण बोगद्यात गाडी, आणखीन ट्रेनचा आवाज खूप आहे. तर बघू, मध्ये जेव्हा थांबेल ना गाडी तेव्हा तुम्हाला काय काय दाखवत जाईन आरोईचा. आरो, झोपणार नाहीस ना? झोपणार नाहीस ना? मग अशी आली आल्या आल्या तिला आल्या आल्या वरती होतीस तेव्हा झोप आली तुला. पाहिजे पाहिजे, पुन्हा आले की घेऊया, पुन्हा आले की घेऊया. काय म्हणते, अच्छा बाईक वर चालेल. काय पाहिजे बघ, नको. हा, काहीच नको आहे. काय पाहिजे गे, काय पाहिजे अरू, नको. काय विहानला गे, विहानला पार्कला आणि विहानला. हा, घे ती. किती? ओके, बस अजून एक विहानला आणि पार्कला. दोन दोन. आणि तुला तुला काय नकोय, लस्सीच नको. बस बस बस, दाखव.
ते फायनली लबाड आरोहीने लस्सी घेतलीच. आता सर्दी झाली तर बघतो मी तुला. हा लबाड तशी खाते बघा, पित्ते खाते नाही. अरु ए आता तू काय बघूच नको, आता तुला थोड्या वेळानेच मिळणार. आताच तू लस्सी प्याली आहे, झोप आता, असे झोपून जा. गुड नाईट. आता आरोही वरती गेले पुन्हा आणि भेळ खाते वर बसून माऊ सोबत. लव टंकी तर आता खेळ येऊन गेले, तर आता गर्दी झाली आहे त्याच्यामुळे आरोहीला नीट वरती झोपता येत नाही. तर आता गर्दी कशी असते ट्रेन मधली ती पण आरोहीला अनुभवता येणार आहे. आरो कुठे आलो आपण आता? पनवेल. तर आता पनवेल वरून निघाली आहे गाडी आणि आरो इकडे समोसा खाते. तर आता विंडो सीट मिळाली आहे. अशी विंडो सीट जर अगोदर पासून मिळाली असती तर तुम्हाला काय काय छान छान दाखवत आलं असत. ए यार गाडीचा आवाज किती आहे बघ. समोसा तर समोसा खाणार आहे आरो इकडे. अरु अशी विंडो तुला मगाच पासून मिळायला पाहिजे होती. अशी विंडो मग बघत बघत आली असतेस ना सर्व आणि छान छान सीन दाखवत आले असते. अशी विंडो मिळाली असती तर बरंच काही शूट करता आलं असतं, पण गर्दीमुळे काही शूट करता आलं नाही. तर थेट आता आपण आरोहीला जरा मुंबई दाखवूया. आरो काय झालं, काय झालं? हा मग अशी खाज उठते ना. माझ्या पण काहीतरी उडालं ते म्हणून धूळ येते ना त्याच्यामुळे खाज उठते आता. होय आता काय दिसणार नाही, काळोख आहे आता. ऍक्च्युली आपण चाललो आता भांडुपला, तिकडे गेल्यावर मग आरोहीला. आरु तुला भांडुपला गेल्यावर ना काय देतो मी ते खरवस. खरवस हा खरवस खाशील ना त्याची खाते हो. मच्छक मच्छक खाल्लाय. ओके काय अरे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघून आश्चर्यचकित झाली आहे. हे हा रे शपथ हा कसले मोठे आहेत ना. तर आरो ही फर्स्ट टाइम मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघती आहे. फर्स्ट टाइम आरो? मग याच्या आधी कधी बघितलं होतं काही सांगू? हा असं व्हिडिओ मध्ये बघितलं होत्या. संपल्या खूप आहेत. आता आपण होय आरो ए विहान कडे जाणार ना. विहान तो पण बिल्डिंग मध्येच राहतो माहितीये का. आता जाणार आपण लगेच. काय होत काय काय रस्ता घसरगुंडी वाटते ना. घसरगुंडी आहे घसरगुंडी. चला आता आपण जाऊया कुठे. आपण ठाणे. हा थेट मुंबईला ठीक आहे. उतरलेले तर आता
गाडी दिवाला आली आहे आणि ही आपली सावंतवाडी दिवाच आहे इकडे लागली आणि आपली गाडी त्या सिग्नलला सिग्नलला थांबलेत तर इकडे ज्यांना उतरायचं ते उतरले असणार. तर चला आता आपल्या ठाण्याला उतरायचं आहे. चला लवकर एका मिनिटात. तर आता आम्ही ठाण्यात उतरून भांडुपच्या रिक्षात बसलोय भांडुपला जायला आणि मधलं काही शूट करताना नाही कारण गर्दी होती आणि आरोहीचा हात पकडायचा होता. आरोही खूप मस्ती करत होती. लोकलमध्ये पण गर्दी होती. आरो कसं वाटतंय कुठे आहे आपण? कुठे आहे आपण? होय आरो हा नाही माहिती भांडुप. हा भांडुप हे आरोही जरा आता मुंबई बघत बघत जाते. मुंबई तिला वेगळंच वाटतंय गाड्या. आरो एवढ्या गाड्या बघ किती गाड्या ना. गावाला पण आहेत पण अशी कुठे एवढ्या कुठे गर्दी असते एवढी. आरो एवढी कुठे गर्दी असते? नसते एवढी गर्दी नसते. बाप रे किती वाहन दिवसाची बघल तेव्हा. हा आता आरो दिवसाची गर्दी बघल ना तेव्हा तुला समजेल उद्या. तर आता जाऊया आणि जाताना गार्डन आकेला आरोहीला ते मलईच असतं ना म्हणजे आपण खरवस आपल्या खरवस सारखं लागतं ते देऊया. ठीक आहे. तर आलो गाडव नाक्याला. अरो हे बघ हे काय आहे बघ. हा खरवस घे 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 काय ठेवते हातात तुझ्या ते बघ ते आधी घे खा बघ खरवस ना खा खा इकडे बघ इथे बघ ना खा आणि कसं आहे सांग. हा कसं आहे आहे मस्त. मी खाऊ हे घे रुट्या घे. तर मस्त या मंडळी आल्यावर आधी मी इथे पहिलं हे खातो आणि मग घरी जातो. भारी ते चाल चालत जायचं. आता आपण विहानच्या घरी जायचं. कुठे? विहानच्या घरी. आरो चालले पा. आरो बिल्डिंग बघ एवढी मोठी आहे. आलोय आपण दादाच्या बिल्डिंग मध्ये. तर आता आपण लिफ्ट मध्ये आलेलो आहोत. हा कसा हा तिकडे तिकडे अरे तोंडाला लागलाय बघ फूस. तर आपण विहानसाठी पण घेतलाय खरवस. मुंबईचाच खरवस विहान खात असेल नेहमी. काय त्याला आवडत नसेल. काय बघते हा किती नंबर लागलो ते बघतीये. चला आलो आपण. चला उघडलं चला. कुठे आलो? हा ये हा बघ विहान कुठे बघ. चल 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 लवकर खाड पटकन चल. अरे चपला निघतात की राय. अरे काका आहे तिकडे. विहान कुठे आहे? ओ विहान सेम सेम. अरे सेम सेम आहे बघ अगदी सेम. कोण आहे? अरे अरे चला कोणी कोण आहे कोण आहे. अय विहान विहान हिला आरवी म्हणतो आणि हा तू काय बोलते काय ते काहीतरी वेगळं बोलायची. तर घरात घरी गावावरून फोन आला असेल पोचलं म्हणून सांग. तर म्हणजे आता फ्रेश होऊयात आणि मग फ्रेश झाल्याच्या नंतर मग पाहूयात आरवीला अजून काही इथे दाखवता येईल. आता रात्री तर काय दाखवता येणार नाही. उद्याच आपण काहीतरी दाखवू. ते काळं झालं जखम बरी झाली तिथली आणि आता काळं पडलं. ते काळ्यावर काहीतरी केलं पाहिजे बघूया. जाऊ दे इग्नोर करा. जसा माझा म्हणजे आजपर्यंत मी असं फेस व्लॉगिंग म्हणजे असं कॅमेरासमोर व्लॉग का नाही बनवायचो कारण आपला एवढा चेहरा काही इतका चांगला नाही. तर ते एक कारण होतं. तरी पण इग्नोर करा. चला इग्नोर करून तुम्ही फक्त भावना समजा माझ्या फक्त. ठीक आहे चला आता पुढे काय होईल ते पाहूया. जरा फ्रेश होऊयात. तर विहान आता आम्हाला जेवायला देतोय. काय दाखवते घोडा विहानचा खेळणी विहानची
अरे देवी याला आपला जेवायला आणणार आहे आता. हारू मस्त काढल्या तुझा विहानचं की अविहान विहान ए विहान तुझं ताट दिलंस आरूला. जेवण काय डांब्याची भाजी गावचे डांबे नाही नाही मुंबईचे डांबे आता आणि भेंड्याची भाजी वाटण्याची बटाट्याची भाजी आणि इकडे आरोही इकडे बटाट्याची भाजी पण खाते. कोण संपवतो भावी आज लवकर इथे बघ कोण संपवतो बघायचं लवकर हा काय. तर मस्त आता जेवण झालंय आणि इकडे आरोही आणि विहान चित्र रंगवत आहेत. हे पहा दोघ इकडे खेळतायत रंगवतात कमी तुटली दोघ काढून काढून संपले त्या. होय विहान तू ठेवतो आरोईला इकडे हा आरोई राहते नाही अरे मजा येते इकडे मुंबईत आलो काय लिफ्ट हा लिफ्ट बद्दल सांगते आणि आरोईला अजून कशात बसायचंय ते याच्यात सरकता जिना त्याच्यात ना उद्या कधी उद्या ते मला गती ते ह्याच्यात सांगते स्टेशनला प्लॅटफॉर्म ला सांगते मला ते ह्याच्यावर बसायचं असं पायऱ्या चालतात ना त्याच्यात हो ओके उद्या बघूया उद्या कुठे बस ओके ओके ठीक आहे चालू द्या आता यांचा इकडे टाइमपास. तर म्हणजे आता मी झोपतोय बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट थँक यू गुड नाईट गुड नाईट गाडीत आता येताना तू भरपूर काय काय खाल्लंस आता काय खायचं नाही खाणार पुन्हा माझं मामी देणार खाऊ देणार बोल हा 100 रुपये वा